जे द्याल ते तुम्हाला मिळतं. त्यामुळे तुम्ही काय लोकांना देताय हे खूप महत्वाचं आहे. पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह बोला, विचार चांगले ठेवा आणि सभोवताली जे घडतं ते तसंच घडत राहतं. प्रॉब्लेम आजूबाजूला तेच राहतील, गल्लीतले मोहल्ल्यातले टीम मधले, त्याच्यामुळे ते काही वेगळे नसणार आहे. तुमचे विचार वेगळे करा, पॉझिटिव्ह करा. त्याच्यानंतर तुम्ही जे पेराल तेच उगवतं, जे बी मी पेरलं होतं तेच उगवणार आहे. जर मी आपल्याला त्रास दिला डाऊनलाईन धादानी मारेल. लक्षात ठेवा, डाऊनलाईन त्यांचीच वाढत नाही जे आपल्याला त्रास